नमस्कार, लोबसिस किचन मराठी मध्ये आज आपण साधा सोप्पा भेळीचा वेगळा प्रकार किंवा चाऊ म्याऊ खाऊ म्हणा करूया। त्यासाठी एका बाउल मध्ये तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्ती कच्चे शेंगदाणे घ्यायचे, तसेच डाळ्या सुद्धा। चिवड्यासाठी वापरतो त्या डाळ्या घेतल्या आहेत। एक मीडियम तिखट असलेली हिरवी मिरची बारीक चिरून घेतली, म्हणजे मिरचीची चव तरी येईल पण ती तिखट लागणार नाही। अर्धा ते पाऊण छोटा चमचा तिखट, पाव छोटा चमचा मीठ, दोन ते तीन छोटे चमचे तेल घेऊन सर्व जिन्नस व्यवस्थित मिसळून घ्यायचे। सध्याचे मध्यम वयाचे जे आहेत त्यांना आजची रेसिपी बघून नक्कीच आठवेल। त्यांची आई असा कच्चा चाऊ म्याऊ खाऊ अधल्या मधल्या वेळी खायला करून द्यायची, आणि त्यावेळी जास्ती करून शेंगदाणा तेलच असायचे, त्यामुळे अफलातून चव लागायची। चांगले मिसळून घेतल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिसळून घ्यायची। एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घ्यायचा, तसेच मध्यम आकाराचा टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घ्यायचा। थोडी पिठी साखर घातली, कांदा टोमॅटो पिठी साखर चांगले मिसळून घ्यायचे। एक टेम्पटिंग जिन्नस आहे तो मात्र सर्वात शेवटी मिसळायचा। आता मुरमुरे घेऊन सर्व जिन्नस सोबत मिसळून घ्यायचे। मुरमुरे टाकण्याच्या आधी मसाले असे आधी मिक्स केल्यामुळे मुरमुरांना छान एकसारखी चव येते, थोडक्यात काय भेळ चवीला चांगली लागते। मुरमुऱ्याला मीठ असतं म्हणून मीठ खूप कमी घेतले। परत थोडी कोथिंबीर घालूया, आणि आता ज्यामुळे भेळ खूपच चटपटीत होते तो जिन्नस म्हणजे बारीक चिरलेली कच्ची कैरी घालायची। यामुळे चटपटीत भेळ खाण्याची मजा खूपच जास्त येते। आता कैरीचा सीझन आहे तर कैरी घेतली, इतर वेळी शेवटी लिंबू पिळून घ्यायचा। भेळ चांगली मिसळून लगेच खायला द्यायची। बघा, बऱ्याच जणांना ही भेळ आठवली असेल, ती खूप जास्त टेम्पटिंग दिसत आहे। या भेळीवर शेव नसते परंतु वरून थोडी टाकली तरी चालेल। व व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।